नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपली मस्त चायना सिरीज चालू आहे आणि मी आता बीजिंगमध्ये आहे. तर बीजिंगमधनं आज मी शांघायला जाणार आहे, ते पण बुलेट ट्रेननी. तर इकडची सगळ्यात हाय स्पीड बुलेट ट्रेन आहे, तिचा स्पीड 350 किलोमीटर पर आवर आहे. तर त्या बुलेट ट्रेनने आज आम्ही जाणार आहे शांघायला. तर इथून शांघाई 1400 किलोमीटर आहे, तर एक 4-1 तास लागेल आम्हाला तिकडे जाण्यासाठी. तर आता टॅक्सीमध्ये बसलेलो आहे, हॉटेल चेकआउट केलं आणि 11 वाजता ट्रेन आहे. तर 2 तास आधीच चाललेलो आहे आम्ही तिकडे. बाकी बुलेट ट्रेन कशी काय आहे पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. स्टेशन पण खूप मोठं आहे, म्हणजे मॅपवर आम्ही बघितलं एवढं मोठं स्टेशन आहे बुलेट ट्रेनचं. तर आता तिकडे गेल्यावर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगेल. व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघत राहता आणि चायना सिरीज कशी वाटते मला ते पण कमेंटमध्ये सांगा. अरे बघा, हे ट्रेन स्टेशन आहे, एकदम जबरदस्त आहे, एअरपोर्ट सारखंच येणार आहे, एक नंबर. तर आता आम्ही उतरलो टॅक्सीमधनं आणि आता मध्ये जाणार आहे. तर इकडचं बुलेट ट्रेनचं स्टेशन कसं आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला. बाहेरून ते एकदम प्रॉपर जसं एअरपोर्टचं असतं सेम बनवलेलं आहे त्यांनी. आणि इकडे पेमेंट करायचे थोडे प्रॉब्लेम आहे लोकांकडे, इकडे सुट्टे नसतात कारण की कॅश वापरतच नाही इकडे सगळे, ते अलिपे वगैरे तेच यूज करतात आणि व्हिजा कार्ड पण घेत नाही. ते व्हिजा कार्ड म्हणजे खूप कमी ठिकाणी यूज होतं, तर इकडे सर्वजण अलिपे वगैरे तेच करत असतात. आता टॅक्सी ड्रायव्हर गेला आहे परत सुट्टे आणायला, माझ्याकडे 100 ची नोट आहे, तो सुट्टे घेऊन येईल मग देऊ आम्ही त्याला. त्याला आलं आहे, त्याला सुट्ट्या नाही भेटले भाऊ. तर मित्रांनो, हे बघा, हे असं बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे. आता हे सर्व ट्रेन दाखलेलं आहे यांनी, इंग्लिशमध्ये काहीच नाही आहे, सर्व चायनीजमध्ये लिहिलेलं आहे. आणि स्टेशन बघा काय मस्त आहे, सेम एअरपोर्ट, जबरदस्त आहे एकदम. तर आता इकडे पण पूर्ण चेकिंग वगैरे करावं लागते बॅग. तर आता जातो आम्ही, आमचा कोणत्या नंबरचं काउंटर आहे तिथं जाऊन आम्ही चेक इन वगैरे करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला बुलेट ट्रेन पण दाखवतो इथली कशी. आता आपण एक टास्क आहे की आता शोधायचं कसं, सगळं चायनीजमध्ये आहे तर इंग्लिशमध्ये पण नाही काही. तर आता मोबाईलमध्ये ट्रान्सलेट वगैरे करून बघावं लागेल सर्व. तर आता हे सर्व प्रोसेस मी कम्प्लीट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, अजून आमच्या ट्रेनचा टाईम टेबल आलेलं नाही, त्याच्यामुळे आता भूक लागली होती, त्याच्यामुळे आता परत KFC मध्ये आलो आहे. सगळे सगळे चिकन खावं लागतं आहे, आता बर्गर ऑर्डर केला आहे, काय करणार इकडे व्हेज वगैरे काही मिळतच नाही. आणि यांच्या लोकल रेस्टॉरंटमध्ये गेलं तर सगळं बीफ वगैरे काय काय असतं त्याच्यामध्ये, काय काय टाकतात ते खाऊच नाही शकत आपण, रिस्कच नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे मग KFC किंवा मॅकडी आणि इकडं पण फक्त चिकनच खाऊ शकतो. त्याच्यामुळे सकाळी सकाळी चिकन म्हणजे ब्रेकफास्टपासून रात्री झोपेपर्यंत चिकनच खावं लागतं आम्हाला. आता ठीक आहे, काय करणार आता, इकडे ऑप्शनच नाही आहे. आता खातो मस्त आणि मग नंतर मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आमची आता ट्रेन 11B पासून येणार आहे. हे असे सगळ्या ठिकाणी चेक इन पॉईंट आहे. तर इथून खाली अंडरग्राउंड जाऊन मग पुढे ट्रेनचं स्टेशन आहे, तिकडे घेऊन जात आहे. तर हे असं पूर्ण बीजिंगचं रेल्वे स्टेशन आहे आणि बघा, हे सगळे स्कॅन गेट आहे. इकडे तिकीट, पासपोर्ट, तिकीट दाखवायची पण गरज नाही, पासपोर्ट स्कॅन करायचा समजून आता कुठे जायचं आहे आपल्याला. बाकी इकडं बघाल तर सगळे चायनीज लोक आहे, इंडियन तर आम्ही दोघंच आहे. तर मित्रांनो, हे बघा, डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरती चाललो आहे इथून. ह्या सगळ्या बुलेट ट्रेन उभ्या आहे इथे, हे बघा, तर सगळ्या बुलेट ट्रेन आहे. त्याच्यामध्ये आमची बीजिंग टू शांघाई, चला काहीतरी इंग्लिशमध्ये भेटलं इथे, हीच आहे आमची बीजिंग टू शांघाई. बघूया किती नंबरची आता. तर ही बुलेट ट्रेन अशी आतमधून आहे, तर आमचा 6A 6B आहे, आमचा 3AB 5 6, हे बघा 6A 6B. हे बघा, हे बुलेट ट्रेनमध्ये रेस्टॉरंटसुद्धा आहे यांचं, भाऊ पण व्हिडिओ करतोय. तर हे पूर्ण रेस्टॉरंट आहे आणि समोर तुम्हाला जे पण पाहिजे फ्रुट्स पाणी वगैरे सगळं घेऊ शकता तुम्ही इथून. तर हे असं रेस्टॉरंट आहे मस्त बुलेट ट्रेनचं, डिफरंट आहे एकदम. तर जाऊ आता सीटवर जाऊन बसू, 5 मिनिटात आता बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. तर जबरदस्त आहे, आता आम्ही शांघाईला चाललेलो आहे. तर 1400 किलोमीटर आहे इथून शांघाई. तर पूर्ण रिक्लायनर सीट आहे, म्हणजे तुम्ही झोपू पण शकता मस्त बुलेट ट्रेनमध्ये, भरपूर स्पेस आहे. तर 8000 रुपये तिकीट याचं, आम्ही ऑनलाईनच बुक केलं होतं, तुम्ही इकडे येऊन पण करू शकता, पण इकडे आल्यानंतर भेटेल की नाही माहीत नाही, त्याच्यामुळे ऑनलाईन जर बुकिंग केली तर कन्फर्म असतं सीट, तर टेन्शन नाही. मस्त आला, एन्जॉय करत जाऊ आम्ही. आता 11:50 ची ट्रेन आहे, आता 11:49 झाली नाही बघा, निघाली पण लगेच, म्हणजे एकदम डॉट 1 मिनटं आधीच निघाली.
इकडे एकदम टाईम म्हणजे टाईम असतो सगळा, आणि सगळं टाईमच होतं. दाखवतो मी हे बघा, चाललो आपण. तर आपण जपानमधल्या पण बुलेट ट्रेनमध्ये बसलो होतो आणि आता चायनामधल्या. तर जगाच्या 67% बुलेट ट्रेन आहे फक्त चायनामध्ये, त्याच्यामुळे चायनाचं बुलेट ट्रेन नेटवर्क एकदम जबरदस्त आहे आणि फास्ट आहे. जपानची 250 किलोमीटर पर आवरची होती, ही 350 किलोमीटर पर आवरची ट्रेन आहे आणि अजून 500 किलोमीटर पर आवरवर पण काम चालू आहे यांचं. खूप पुढे गेलं आहे चायना. बाकी आता स्पीड वगैरे तुम्हाला दाखवतो, हळूहळू स्पीड पण वाढेल, आता स्लो चालू आहे, जेव्हा स्पीडमध्ये जाईल तेव्हा दाखवतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, आता ट्रेनने फुल स्पीड घेतलेलं आहे आणि आता ट्रेन चालते 306 किलोमीटर पर आवरने. मला मी दाखवतो आहे बघा, झूम करून. 306 किलोमीटर पर आवर आहे आता, 305 झालं आहे आता. बघून तर अजिबात वाटत नाही एवढा स्पीड असेल असं वाटतं, मस्त 40-50 स्पीडवर चालू आहे. कारण आम्ही आतमध्ये बसून तर काहीच जाणवत नाही, ट्रेन हालतसुद्धा नाही आहे, एवढी स्टेबल ट्रेन आहे पूर्ण. आणि बाहेर बघून पण वाटत नाही, फक्त खाली जर बघितलं इकडे प्लॅटफॉर्मकडे ते बघा, जेव्हा खाली बघतो आपण तेव्हा समजतं फुल स्पीड चालू आहे. बाकी असं बघितलं तर काहीच वाटणार नाही, असं बघितलं तर नॉर्मल चालू आहे असं वाटतं. मस्त एक्सपिरियन्स आहे. तर याचं तिकीट जे आहे ते 8000 रुपये आहे आणि जर आपल्याला फ्लाईटने जर जायचं असेल तर फ्लाईट इथे 25-30 हजार रुपये फ्लाईट आहे, म्हणजे फ्लाईट खूप महाग आहे इथे, इंटरनल फ्लाईट. तेवढ्यामध्ये आम्ही इंडियामधून चायनात आलो होतो आणि बुलेट ट्रेनचं तिकीट 8000 आहे. तर स्पीडच्या मानाने आणि टाईम पण खूप वाचतो, त्याच्या मानाने 8000 वरती ते. शांघाईमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला तिथलं हॉटेल वगैरे दाखवतो, बाकी अजून इकडं मध्ये काही दाखवण्यासारखं असेल तर मी ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, डायरेक्ट स्टारबक्सची कॉफी मिळते आतमध्ये, तरी 30 युआनची आहे, म्हणजे एक आपले 300-350 रुपयाची कॉफी आहे. तेव्हा असं मस्त कॉफी पितो आहे आणि सोबत आम्ही फ्रुट्स वगैरे पण आणलेले, ड्रॅगन फ्रूट आहे, किवी आहे, ॲपल आहे, तर लेमन चिकन घेतलं होतं, काही एवढं खास नाही आहे, भाऊनीच खाल्लं. काय चांगलं आहे, थंड आहे. नाही, फ्रूट्स खातो आहे आम्ही, मार्केटमधनं घेतले होते, चांगलं ऑप्शन आहे फ्रूट. तर एक ट्रॅडिशनल मार्केटला गेलो होतो, तिकडे खूप स्वस्त होते ॲपल वगैरे, तिकडून आम्ही घेऊन आलोच सगळे, 1-1 किलो संत्री, 1 किलो ॲपल, 1 किलो ड्रॅगन फ्रूट, 1 किलो किवी. आणि 3-4 दिवस झाले तेच खातोय आम्ही, भूक लागली का सकाळी वगैरे, नाश्त्याला तर तेच चालू आहे आमचं. बाकी तर मग ऑप्शन नाही, चिकनच खावं लागतं, पण मग कधी वाटलं तर मग फ्रूट्स वगैरे सोबत ठेवतो आम्ही, म्हणजे टेन्शन नाही, मग कधी भूक लागली अचानक तर खाऊ शकतो. बाकी आता मस्त कॉफी पितो, अजून 2 तास आहे जायला, आता 2 तास झालेले, डायरेक्ट तुम्हाला स्टेशनवरतीच भेटतो. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही शांघाईमध्ये आलेलो आहे. शांघाईचं पण रेल्वे स्टेशन भरपूर मोठं आहे. तर आता आम्ही इथून एक्झिट घेतो आणि जातो आता हॉटेलकडे. ते बघा, इकडे सगळीकडे बुलेट ट्रेन उभे आहे, इकडे बुलेट ट्रेन आहे, इकडे बुलेट ट्रेन आहे. जबरदस्त एक्सपिरियन्स होता, म्हणजे 300-350 स्पीडने बुलेट ट्रेन, एक नंबर मजा आली. आणि काहीच वाटलं नाही, आता 1400 किलोमीटर आलो आम्ही, दमलो पण नाही, काही नाही, मस्त 1-1.5 तास झोपलो, 1-2 तास टाईमपास केला आणि मी आता चाललो आहे परत. तर आता आम्ही आलेलो आहे शांघाईमध्ये, जबरदस्त सिटी ही. तर आता जातो हॉटेलवरती, हॉटेल दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या हॉटेलला आलेलो आहे. तर एकदम सेंट्रल एरियामध्ये हॉटेल आहे आमचं, हे बघा हे हॉटेल आहे. जाऊयात मध्ये, तुम्हाला हॉटेलचा रूम पण दाखवतो कसा आहे. तर मित्रांनो, हा आमचा रूम आहे मस्त, हा बघा हा रूम, आणि बाहेरचं दाखवतो तुम्हाला. हे जबरदस्त व्ह्यू आहे एकदम इथून. तर हे शांघाई टॉवर आहे आणि एकदम मस्त व्ह्यू सगळा. तर मित्रांनो, आता मस्त फ्रेश होतो आम्ही आणि त्याच्यानंतर जातो आता मस्त बाहेर फिरायला. तर इकडे एक इंडियन रेस्टॉरंट पण आहे, इंडियन रेस्टॉरंटमध्ये पण जातो, काहीतरी इंडियन खातो, 4-5 दिवस झाले काहीच खाल्लं नाही इंडियन. तर आता जातो इकडे एक फेमस स्ट्रीट आहे, तिकडे पण जाणार आहे. तर रात्री थोडंसं तिकडे फिरतो आणि एक दिवस तुम्हाला मी नाईट लाईफचा पण व्हिडिओ दाखवेल इकडचा, जे मी आत्ता पूर्ण फिरून येणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.